राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अजित पवार आणि त्यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मिळून एकूण 74.42 कोटी संपत्ती आहे. अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावे अधिक मालमत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. अजित पवार यांच्या नावे होंडा एकोड, होंडा CRV, टोयोटो कॅमरे या 3 मोटारी आणि 2 ट्रॅक्टर, 4 ट्रेलर आहेत. त्यांची किंमत सुमारे 89 लाख आहे. पत्नीच्या नावेही इनोवा क्रिस्टा ही मोटार आणि 1 ट्रॅक्टर आहे. पवारांकडे 13,90,000 तर पत्नीकडे 61,56,000 सोने आणि चांदीचे दागिने आहेत. पवार दाम्पत्याच्या नावे सोनगाव, काटेवाडी, ढेकळवाडी येथे शेतजमीन तर इंदापूर, लोणीकन, जळूची, काटेवाडी येथे बिगर शेतजमीन आणि बांधकामे आहेत. त्याची एकूण किंमत 50 कोटींहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल केलेल्या गुन्ह्याचा उल्लेखही अजित पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. अजित पवार यांच्याकडील मालमत्ता काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 27,25,56,000 पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडील ही मालमत्ता आहे. 47,16,47,000 वित्तीय कर्ज आहे अजित पवारांकडे. 1,05,55,000 पत्नीच्या नावे आहे. 2,68,14,000 रुपये.